नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा। आपण पाहताय आपला आवाज। आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। काल दिनांक 5 जून रोजी घोडेगाव पानमळा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भीमाशंकर हॉस्पिटल निगोटवाडी येथून पूर्णपणे बरा होऊन घरी आल्यामुळे घोडेगाव मध्ये ग्रामस्थांनी त्याचे स्वागत केले असून घोडेगाव जरी कोरोना मुक्त झालेला असला तरी आजूबाजूच्या गावांमध्ये अद्यापही रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी असे आवाहन सरपंच क्रांती गाडवे यांनी केले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन काठेवाडी यांनी, पाहुयात। साठी एक आनंदाची गोष्ट आहे की घोडेगावमध्ये जो कोरोना पेशंट पॉझिटिव्ह आढळला होता त्यांचं काल डिस्चार्ज झालेला आहे आणि ते पूर्णतः बरे झालेले आहेत। त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या ज्या सोबत जे कॉन्टॅक्टमध्ये लोक होती त्यांचे सुद्धा आपण जेव्हा स्वाईप चेक केलेला आहे शासनाने तेव्हा त्यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत, म्हणजे पूर्णतः घोडेगाव कोरोनामुक्त झालेला आहे। राजा हरिश्चंद्रच्या कृपेने म्हणा किंवा सर्वांच्या ज्या एक सहकार्य लाभलं त्यामुळे घोडेगाव कोरोनामुक्त झालंच आहे आणि एकच पेशंट आढळलं आणि तेही मुंबईचेच होते, त्यामुळे घोडेगावला काहीही असा धक्का लागलेला नाहीये। आणि आज गेले चार ते पाच दिवस झालं घोडेगाव बाजारपेठ संपूर्णतः बंद आहे, त्यामुळे सुद्धा ही चैन तुटण्यासाठी बरीच मदत झाली। शासनाने कंटेनमेंट झोन जाहीर केला आणि त्यामुळे ही मदत झाली। तसंच पहिल्यापासून घोडेगावमध्ये व्यापारी असो, सामान्य माणूस असो किंवा घोडेगावचे सर्व नेते मंडळी असो, सर्वांनी एकत्र येऊन घोडेगाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न केलेच। ग्रामपंचायतीने सुद्धा जंतुनाशक फवारणी असो, मास्क वाटप असो, सॅनिटायझर वाटप असो किंवा चौकाचौकात वॉश बेसिन बसवले आणि कर्मचारी असो, सदस्य असो, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन या घोडेगावचा लढा देण्यासाठी एकत्र आले आणि घोडेगाव कोरोनामुक्त ठेवलं। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यापाऱ्यांची होती की व्यापाऱ्यांनी घोडेगाव ग्रामपंचायतीने ज्या ज्या वेळा ठरवून दिला त्या त्या वेळेत त्याचं पालन केलं आणि ग्रामपंचायतीला सहकार्य केलं। तसंच प्रशासनाचंही सहकार्य लाभलंच आहे। आपले एपीआय पवार साहेब असोत, तहसीलदार असोत, तलाठी असोत यांचंही सहकार्य वेळोवेळी घोडेगावला लाभलं आणि त्यामुळे घोडेगाव आज हे अगदी थोडक्यात वाचलं गेलं। आणि यापुढे आता मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत आणि मिशन बिगेन चालू झालंय। जरी घोडेगाव कोरोनामुक्त झालं असेल तरी आजूबाजूच्या वाडीतोडींना थोडासा त्याचा प्रादुर्भाव आहे, त्यामुळे घोडेगावकरांनी एकदम रिलॅक्स न राहता थोडंसं सोशल डिस्टन्स, मास्क हे वापरून आणि सॅनिटायझरचा वापर करून आहे त्या पद्धतीत आरोग्यदायी सुंदर घोडेगाव ठेवण्यासाठी सहकार्य करावं अशी मी सर्वांना आवाहन करते। भाग्यविधाते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी सुद्धा घोडेगाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी यांना त्या पद्धतीनं आम्हाला बरीच मदत केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कामं करत गेलो। त्याच पद्धतीनं अन्नदान असो किंवा जंतुनाशक फवारणी असो, साहेबांबरोबरच आम्हाला देवेंद्र शेठ शहा यांचं सुद्धा मुलाचं सहकार्य लाभलं आणि त्यामुळे आमचं अन्नदान अगदी शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या पार पडलं आणि मजुरही आमचे व्यवस्थित सुखरूप आपापल्या घरी पोहोचलेत, हे महत्वाचं आहे। यूट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।